सूर्योदय बालगृहातील मानस कन्येचा होणार विवाह, बालगृहाचा सेवाभावी रचनात्मक व प्रेरणास्पद उपक्रम, आता सविस्तर बातमी। समाजातील विशेषांना दुर्लक्षित बालकांसाठी सामाजिक कार्य करून त्यांच्या जीवनात सूर्यप्रकाश निर्माण करणाऱ्या महानगरातील सूर्योदय बालगृह संस्थेने एक उपक्रम हाती घेतलाय। हा उपक्रम केवळ शैक्षणिक, सामाजिक आणि विशिष्ट वयापर्यंत सांभाळण्याचा नसून रोगग्रस्त जीवन जगत असलेल्या बालकांसाठी भरीव असे काम संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहे। संस्थेतील एका अनाथ मुलीच्या बहिणीचे शुभमंगल करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सूर्योदय बालगृहाच्या वतीने सेंट्रल प्लाझा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। सूर्योदय परिवाराची सुकन्या कुमारी हर्षा चंद्रकांत भाबड अर्थात पंडित सद्गुरु श्री भैयूजी महाराज यांची मानसपुत्रीचा शुभविवाह अकोल्याचे स्वर्गीय धीरज व्ही भंभा यांचे चिरंजीव रिकाम धीरज भंभा यांच्याशी बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता सूर्योदय बालगृह स्वर्गीय चिमनलालजी भरतिया स्मृती भवन महर्षी वाल्मिकी नर्सिंग कॉलेज जवळ बसेरा कॉलोनी मलकापूर अकोला येथे वेगळ्याच भावनिक वातावरणात आयोजित करण्यात आलाय। ज्या व्यक्तींसाठी समाजाचे हात पुढे येत नाही त्यांच्यासाठी वेळ आणि लोकांचे सहकार्य घेत कार्य करण्याचा वसा सूर्योदय परिवाराने उचललाय। परमपूज्य भैयूजी महाराजांच्या प्रेरणेतून सूर्योदय बालगृह या संस्थेची स्थापना गेल्या 10 वर्षाआधी करण्यात आली होती। तेव्हा लावलेले हे रोपटे जणू आता सामाजिक योगदानातून वटवृक्ष होत आहे। यासाठी परिवाराचे ज्येष्ठ गुरुबंधू पंकज बाबूराव देशमुख तसेच सूर्योदय परिवाराचे सहकारी अगदी घरच्या लग्नासारखे सातत्याने धावपळ करीत आहेत। वरील सोहळ्यात अकोल्यातील नव्हे तर इतर ठिकाणचे मान्यवर लोक, सामाजिक संस्था, संघटना सहभागी होत आहेत। सूर्योदय बालगृहाच्या वतीने आतापर्यंत बालगृहातील अशा 8 मुलींचा विवाह करण्यात आला असून समाजात अशा रोगग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारी ही संस्था अद्यापही शासकीय अनुदानापासून वंचित असून संपूर्ण विदर्भात अशा प्रकारच्या रोगग्रस्त बालिकांच्या उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेला शासनाने भरीव अनुदान प्रदान करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या पत्रकार परिषदेत यावेळी सूर्योदय बालगृहाच्या अध्यक्ष सौ प्रतिभाताई देशमुख, संचालक प्रशांत देशमुख, पंकज देशमुख, बालगृहाचे समन्वयक शिवराज खंडाळकर पाटील, नवरदेव रिकाम भंबा, सागर खंडेलवाल, निलेश खंडेलवाल, सूरज शुक्ला, गोविंद शर्मा, आनंद पालीवाल, जितेश अग्रवाल, यश सावल आदि मित्र परिवार उपस्थित होते। कि आज जो मैंने फैसला लिया है, जो आश्रम की लड़की से मैं शादी करने का जो फैसला लिया है, वैसा सब लोग सोचे और इस कार्य को आगे बढ़ाए ताकि सबको समाज में वो इस बात की प्रेरणा मिले और समाज में लोग अपनाए लड़कियों को, भले ही वो अनाथ आश्रम से हो। युवराष्ट्र संत भैयूजी महाराजांच्या प्रेरणेतून सूर्योदय परिवार गेल्या कित्येक वर्षांपासून समाजातील दुर्लक्षित राहिलेला जो घटक आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये जोडण्यासाठी अहोरात्र कार्य करत आहेत। आमच्या सूर्योदय परिवाराची कन्या कुमारी हर्षा हिचा शुभमंगल सोहळा आम्ही येणाऱ्या 22 तारखेला अकोल्यामध्ये आयोजित करीत आहोत। तर त्या शुभमंगल सोहळ्याला आपण सर्वांनी तिला आशीर्वाद द्यायसाठी, तिला आपल्या शुभेच्छा द्यायसाठी यावं अशी मी सूर्योदय परिवाराकडून आपल्या सर्वांना विनंती करतो। नखेगाव ग्रामपंचायतच्या वतीने समस्त नागरिकांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक काँग्रेस नेते डॉक्टर पुरुषोत्तम दातकर, दिनकर वाघमारे सरपंच नखेगाव, राजू पाटील मोळक नखेगाव उपसरपंच, अर्चना प्रकाशभाऊ बघे नखेगाव ग्रामपंचायत सदस्य, मनोज वाघमारे नखेगाव ग्रामपंचायत सदस्य, रामा ठाकूर नखेगाव ग्रामपंचायत सदस्य, अमर मोरोदे नखेगाव ग्रामपंचायत सदस्य, अश्विनी रामा मोरोदे नखेगाव ग्रामपंचायत सदस्य, चंद्रशेखर बघे, विजय बघे काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अकोट, ज्ञानेश्वर बघे, मनीष मोळक श्री ब्रह्मचारी महाराज संस्थान अध्यक्ष, जाहिरात संचलन अकोट तालुका प्रतिनिधी प्रकाश भाऊ बघे। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।